कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत. कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि रहा आमच्या सोबत. पालकमंत्री नामदार राम शिंदे यांना निवडणुकीत पाहुण्यांच्या घरी पाठवू. रविकांत दुपकर. अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात निवडुंगे शिवारातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पाथर्डी तालुका अध्यक्ष शरद मरकड यांनी वृद्धेश्वर साखर कारखाना परिसरात विनाअनुदान तत्वावर आज मितीला 300 जनावरांची चारा छावणी सुरू केली आहे. या चारा छावणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पक्ष प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी भेट देऊन छावणीची पाहणी केली. त्यावेळी त्यांच्यासोबत जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, शेवगाव तालुका पक्षाध्यक्ष दत्ता फुंदे, तालुकाध्यक्ष संतोष गायकवाड, बाळासाहेब फटांगरे, कासार पिंपळगाव गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य शिवशंकर राजळे, मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष अरुण मतकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रविकांत तुपकर यांनी छावणीत ठिय्या मांडून निहारी भोजन केले. त्यावेळी त्यांना सरकारच्या कारभारावर चांगलेच ताशेरे ओढता आले. हे सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वात जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचे हाल झाले असा आरोप त्यांनी केला. सरकारचे या छावणीस कोणत्याही प्रकारचे अनुदान न घेता ही चारा छावणी सुरू करून शरद मडकर यांनी सरकारला जोरदार चपराक दिली आहे असे तुपकर म्हणाले. अण्णासाहेब भगत, राजू बर्डे, लक्ष्मण मरकड यांनी या चारा छावणीस टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून हातभार लावला आहे. तसेच वसंत मरकड, सुभाष मरकड, देवीदास मरकड, मच्छिंद्र लेंडगुळे यांनी विशेष सहकार्य केले आहे. राजळे महाविद्यालयातील विद्यार्थी या छावणीत शेणकूर करून समाजसेवेचा आपला एक वेगळाच फंडा दाखवत आहेत. ही छावणी अद्ययावत तंत्रज्ञान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आहे. 8 महिनेपर्यंत कितीही अत्यंत हालाकीची परिस्थिती आली तरीसुद्धा ही छावणी सुरूच राहील अशी ग्वाही शरद मडकर यांनी दिली. शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार राजू शेट्टी थेट कोल्हापूर येथून या छावणीस चारा पुरवठा करणार आहेत अशी माहिती मिळाली आहे. तालुक्यातल्या निवडुंगे गावामध्ये या ठिकाणी स्वाभिमानीची देशातली पहिली विनाअनुदानित चारा छावणी आमचे तालुकाध्यक्ष शरद मरकड यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालू झालेली आहे. 200 जनावरं या चारा छावणीमध्ये आहेत आणि रोजचा ही चारा छावणी चालवण्यासाठी मला वाटतं सरासरी 10,000 रुपये यांना खर्च येतो. शरद मरकड हा अत्यंत गरीब कार्यकर्ता आहे आणि या भागामध्ये प्रचंड दुष्काळ पडलेला आहे. जनावरांना चारा नाही म्हणून ही सगळे जनावरं कसायाकडे शेतकरी विकायला घेऊन जात होते आणि ही सगळी परिस्थिती पाहिल्यावर या कार्यकर्त्याच्या संवेदना जागृत झाल्या आणि एका शेतामध्ये अतिशय फाटक्या पद्धतीने ही चारा छावणी उभा करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. आता या चारा छावणीला सरकार तर काही मदत करत नाही, उलट या नगर जिल्ह्याचे पालकमंत्री असं म्हणाले की तुमच्याकडून जनावरं सांभाळतात नसेल तर पाहुण्याकडे तुम्ही जनावरं नेऊन घाला असा अजब सल्ला त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. या राम शिंदेनं मला सांगायचं आहे की जनावरं वागवायची सध्या परिस्थिती नाही, घरातल्या माणसाला सुद्धा आम्ही दवाखान्यात नेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. राम शिंदे साहेब, तुम्ही पाहुण्याकडे जनावरं न्या असं आम्हाला सांगितलं, तुम्हालाच या निवडणुकीनंतर पाहुण्याच्या घरी मुक्कामाला पाठवायची व्यवस्था या भागातला शेतकरी केल्याशिवाय राहणार नाही हे तुम्ही ध्यानात ठेवा. शेतकऱ्याला मदत करता येत नसेल तर करू नका, पण किमान त्याची टिंगलटवाळी करण्याचं तरी काम करू नका, एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला मला या माध्यमातून आवाहन करायचं आहे की शरद मरकड सारख्या आमच्या अतिशय फाटक्या आणि साध्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सरकारच्या तोंडात चपराक मारण्याचं काम केलेलं आहे. सरकार फक्त दौरे काढतात, मंत्री केंद्राचा आयोग येतो, राज्याचा आयोग येतो, दुष्काळाची अंमलबजावणी मात्र शून्य आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक लढाऊ कार्यकर्ता कशा पद्धतीनं हे सगळं उभं करू शकतो हे या ठिकाणी शरद मरकडनी दाखवून दिलेलं आहे. मी सरकारला सुद्धा या ठिकाणी सांगू इच्छितो की तुम्हाला जे जमलं नाही ते स्वाभिमानीच्या एका छोट्या कार्यकर्त्यांनी करून दाखवलं, शेतकऱ्याला दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. तमाम महाराष्ट्रातल्या ज्या ज्या लोकांच्या संवेदना जिवंत आहेत, ज्यांच्या ज्यांच्या सामाजिक जाणीवा प्रगल्भ आहेत, अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला मला आवाहन करायचं आहे की या चारा छावणीला तुमच्या मदतीची प्रचंड आवश्यकता आहे. ज्याला चारा देता येईल त्यांनी चारा द्या, ज्याला आर्थिक स्वरूपात मदत करता येईल त्यांनी आर्थिक स्वरूपात मदत करा, ज्याला फुलाची पाकळी जी मदत या चारा छावणीला करता येईल त्यांनी ती तमाम जनतेने करावी असं मी आवाहन करतो. 40 दिवस झाले ही चारा छावणी चालू होऊन सरकारचा एक मंत्री इथं आला नाही, ना आमदार आला, ना खासदार आला, एक लोकप्रतिनिधी सुद्धा इथं आला नाही. आणि या जनावरांना वाचवण्यासाठी सगळ्यांनी भरभरून मदत केली पाहिजे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि सरकारच्या भरोशावर आम्ही नाही, आम्ही स्वतःच्या कष्टातून या ठिकाणी ही चारा छावणी चालू शकतो हे आपल्याला येणारे 7-8 महिने येणाऱ्या काळामध्ये दाखवून द्यायचे एवढंच मला या निमित्तानं सांगायचं. कॉमन न्यूज साठी प्रतिनिधी
सुनील नजन, अहमदनगर जिल्हा।